बदलापुरातल्या मुलींच्या अत्याचार प्रकरणात सरकारनं उज्ज्वल निकमांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती केलेली आहे. मात्र भाजपचे प्रवक्ते म्हणत विरोधकांनी निकमांच्या नियुक्तीलाच विरोध केला, त्यावरून निकमांनी देखील सडेतोड उत्तर दिलेलं आहे. पाहूयात. एका पक्षाची ती सगळी मंडळी, संस्था चालक आणि त्याच्या कोर्टामध्ये नेमत असताना वकील सुद्धा विचित्र, त्याच पक्षाचा जो निवडणूक लढला आहे. पॉलिटिकल मोटिवेटेड वकील आम्हाला चालणार नाही. या प्रकरणात ढिगाने वकील आहेत, आम्हाला पॉलिटिकल मोटिवेटेड वकील नकोय. बदलापूरच्या चिमुकलींवर अत्याचार प्रकरणात सरकारनं सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकमांची नियुक्ती केली, पण महाविकास आघाडीच्या नेत्यांनी निकमांना विरोध केलाय. ज्या शाळेत मुलींवर अत्याचार झाले ती शाळा भाजपशी संबंधित आहे आणि वकीलही भाजपचेच कशासाठी, असा सवाल विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांनी केला. एका पक्षाची ती सगळी मंडळी, संस्था चालक आणि त्याच्या कोर्टामध्ये नेमत असताना वकील सुद्धा विचित्र, त्याच पक्षाचा जो निवडणूक लढला आहे. काय न्यायाची अपेक्षा ठेवायची लोकांनी? त्यापेक्षा मोठे वकील मिळत नाही तुम्हाला. उद्या हे प्रकरण दाबल्या गेलं तर याला जबाबदार कोण? देखिए, ये उज्ज्वल निकम बीजेपी का आदमी है. अब उज्ज्वल निकम वकील नहीं रहे हैं, वो बीजेपी के आरएसएस के एक आदमी है. तो ये अपने अपने लोग वहाँ बिठाएंगे, मैं उसके ऊपर ज़्यादा बात नहीं करूँगा. लेकिन एसआईटी हो, फास्ट ट्रैक हो, ये सब बोलने की बात है और कुछ नहीं. अत्यंत दुर्दैवी असा है कि अशा गंभीर स्वरूपाच्या प्रकरणात देखील राजकारण केलं जातं आणि माझ्याकडे त्या चष्म्यातून बघितलं जातं. हे मला वाईट वाटत नाही, परंतु त्यांची कीव करावीशी वाटते. ज्या ज्या व्यक्ती अशा प्रकारचे बेछूट बेलगाम आरोप करतायत, त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आतापर्यंत फौजदारी खटल्यामध्ये मी कायम गुन्हेगारांच्या विरुद्ध लढत आलेलो आहे. या प्रकरणामध्ये कोणत्याही पक्षाचा कोणीही आरोपी जर तपास यंत्रणेला आढळून आला आणि पुरावे असतील, तर उज्ज्वल निकम शर्थीने प्रयत्न करेल की ते आरोप सिद्ध होण्याकरता. ही ग्वाही आपल्या मार्फत देतो. बदलापुरातील प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची घोषणा सरकारनं केली आहे. ज्यांनी भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवली त्यांनाच वकीलपत्र दिल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेकडूनही विरोध सुरू झालाय. तर असे आरोप म्हणजे जनतेची फसवणूक असल्याचं निकम म्हणाले. उज्ज्वल निकम हा सरकारी वकील असण्याच्या आधी तो भाजपचा राजकीय प्रवक्ता आहे. भाजपच्या अधिकृत लेटर पॅडवर प्रवक्ता म्हणून निकमांचं नाव आहे. भाजपच्या तिकिटावर निकमांनी उमेदवारी लढलेली आहे. अशा राजकीय मोटिवेटेड हा शब्द आम्हाला मुख्यमंत्री महोदयांनी दिला आहे कालपासून. तर पॉलिटिकल मोटिवेटेड वकील आम्हाला चालणार नाही. या प्रकरणात ढिगाने वकील आहेत, आम्हाला पॉलिटिकल मोटिवेटेड वकील नकोय. काय दुसरे वकील काय सगळे काय खुडलेत का? दुसरा वकील द्या तुम्ही. जिभेला हाड नसतं असं म्हणतात, परंतु हाड नाही म्हणून बेछूट आणि बेताल आरोप करून आपण जनतेची फसवणूक करत आहात हे लक्षात ठेवा. तुम्हाला वाटत असेल की तुमच्या अशा बेछूट आरोपामुळे मी नर्वस होईल, अजिबात नाही. कारण मी ज्या वेळेला वकिली व्यवसाय सुरुवात केली त्यावेळापासूनच मी फक्त गुन्हेगारांच्या विरुद्ध लढतो आहे, हे आपण लक्षात ठेवा. मी राजकारणात लोकसभेची निवडणूक लढवलं होतं हे गोष्ट खरी आहे, त्या चूक नाही. परंतु त्यामुळे त्या पक्षाचा भाजपचा आरोपी असला म्हणून माझं बोटचेपी धरून राहील असा आरोप करणं हे किती जितकं हास्यास्पद आहे तितकं जनता तुम्हाला करेल. आपल्यावर कितीही टीका झाली तरी मनोधैर्यावर परिणाम होणार नाही असं बजावतानाच निकमांनी विरोधकांना अप्रत्यक्ष इशाराही दिला. 1993 बॉम्बस्फोट प्रकरणात मोठ्या अभिनेत्याला वाचवण्यासाठी कोणत्या पक्षाच्या कोणत्या नेत्यानं काय प्रयत्न केले हेही आपण सांगू शकतो, पण त्यात आपल्याला जायचं नाही असं निकम म्हणाले. की 1993 बॉम्बस्फोटामध्ये एका चित्रपट अभिनेत्याला वाचवण्याकरता कोणकोणत्या मोठमोठ्या नेत्यांनी आणि कोणकोणत्या पक्षावाल्यांनी काय प्रयत्न केले होते हे सगळं मी सांगू शकतो, परंतु मला हा इतिहास उघडायचा नाही आहे. पण तुमची मानसिकता काय आहे हे स्पष्ट होतं. शाळेवर भाजपचेच लोक असल्यानं भाजपचेच वकील का हा मुद्दा विरोधकांनी उचललाय. बदलापुरातील आदर्श शाळा भाजपच्या लोकांशी संबंधित असल्यानं
गुन्हा नोंदवण्यात दिरंगाई झाल्याचा आरोप उद्धव ठाकरे आणि सुप्रिया सुळेंनी केला. नंदकिशोर पातकर हे शाळेच्या संस्थेचे सदस्य असून ते भाजपच्या हिंदू जनाक्रोश मोर्चातही सहभागी होत असतात. तुषार आपटे हे भाजपच्या संस्थेचे सचिव असून भाजपच्या अंबरनाथ जनकल्याण समितीचे ते अध्यक्ष आहेत. सरकार कोणाचंही असो, आजवर महिलांवरील अत्याचार आणि हत्येचे अनेक खटले ॲडव्होकेट उज्ज्वल निकमांनी सरकारी वकील म्हणून लढवलेत, ज्यात गुन्हेगारांना कठोरातली कठोर शिक्षाही मिळवून दिली. पण काही महिन्यांआधीच निकमांनी भाजपात प्रवेश केला आणि मुंबईतून निवडणूक देखील लढवली, ज्यात त्यांचा पराभव झाला. हाच धागा पकडून विरोधकांनी सरकारी वकील म्हणून शंकाही घेतली. ब्युरो रिपोर्ट, टीव्ही 9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.